नमस्कार, मी स्मिता शेवाळे। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज मला गेस्ट म्हणून मनश्री मिळालेली आहे आणि मैत्रीण गेस्ट मैत्रीण आहे। जशी ही माझी गेस्ट मैत्रीण आहे तशीच ती तुमची मैत्रीण होणार आहे, आय एम डॅम शुअर। कारण तिच्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत। मी इतकं तिचं कौतुक करते आणि ते का करते हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटापर्यंत नक्की कळेल। कारण तुझ्या जर्नीबद्दल खरं तर तू चॅनेल वेगवेगळ्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर खूपदा बोललेली आहेसच, पण हा माझा अगदी छोटासा चॅनल आहे, घरगुती चॅनल आहे। याच्यात मी वेगवेगळे उपाय सांगत असते आणि मला असं वाटत असतं की महिलांना मेंटली त्या कशा स्ट्रॉंग होतील किंवा आणखीन फिजिकली कशा स्ट्रॉंग होतील ह्याच्यासाठी मी काही टिप्स देत असते आणि त्या त्यांना उपयोगी ठरतात। तर आजच्या या व्हिडिओनंतर त्यांना डेफिनेटली मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी हेल्प होणार आहे। तर सगळ्यात आधी तू माहिती इतर चॅनलवर सांगितलीस, पण माझ्या या छोट्याशा चॅनलवर तुझा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता तर तो सगळा प्रवास थोडक्यात आम्हाला सांग। सगळ्यात प्रथम तर नमस्कार आणि तुझ्या मोठ्या परिवाराला, नॉट छोटा, कारण 55,000 सबस्क्रायबर झालेले आहेत। सो थेंबे थेंबे तळे साचे। प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जेव्हा होते त्याच्यामागे छोटे छोटे एफर्ट्स किंवा छोटी छोटी पावलं। सो छोटा परिवार नाही, मोठ्या परिवाराला स्मिता शेवाळेच्या माझ्याकडनं मनापासून नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा तुला सुद्धा की तुझे सबस्क्रायबर असेच वाढावेत। थँक्यू। आणि तुम्हा सगळ्यांना हाय आणि वुमेन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सगळ्यात आधी महिला दिनानिमित्त खरं तर हा मी घाट घातलेला आहे, तर महिला दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। या महिला दिन आठवडा आहे खरं तर हा, त्यामुळे तू माझी पहिली गेस्ट आहेस। मग आपलं बोलणं झालं म्हणून मी लाईक यु नो आय वॉज एक्सायटेड, मला वाटलं की येऊन बोलावं, कारण आपण एकमेकींबरोबर शेअर नाही केले आपले अनुभव तर आपण कसं ग्रो करणार, कारण शेअरिंग इज केअरिंग फॉर मी। कारण जेव्हा थोडक्यात सांगायचं झालं तर मुंबईचाच जन्म आहे, मूळची मुंबईची आहे, शिक्षण पवईला झालंय, कॉलेज केळकरला झालंय। सो छान एकदम मस्त मॉडेलिंग, कबड्डी, डान्स, टायपिंग, शॉर्ट हँड हे सगळं करत असताना शाळेतलं माझं आयुष्य गेलेलं आहे। आणि कॉलेजमध्ये असताना, केळकरमध्ये असताना नाटकाच्या ग्रुपमध्ये मी पार्टिसिपेट केलं आणि मग मला असं वाटलं की नाही आता ॲक्टिंग करूया, मॉडेलिंग करूया। आणि आईबाबांनी सांगलं की चल एक वर्षभर कर तू, नाही तर मग जॉब आहेच। पण मग एक वर्षाचे 10-12 वर्ष कशी झाली खरंच कळलं नाही आणि मग लग्न, मुलगी हे सगळं होत गेलं। आणि स्वामींचा आभार की खूप छान मला आयुष्य दिलं। पण 2012 मला एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार डिटेक्ट झाला, ज्याच्यामध्ये म्हणजे मला इथे आवडेल सांगायला, मी जोर्जमध्ये बोलली आहे आणि बऱ्याच वाहिन्यांवर बोललेली आहे की पिरियड्समध्ये आपल्याला युट्रसमधनं जे ब्लिडिंग होतं ते जे लायनिंग असतं ते लायनिंग इतर भागांमध्ये यायला लागतं। म्हणजे युट्रसच्या बाहेर, युट्रसच्या आतलं लायनिंग जे आहे ते तुमच्या इंटेस्टाईन किंवा ओवरी किंवा फेलोपियन ट्यूब तिथे येतं आणि मग प्रत्येक महिन्याला युट्रसमधनं जसं ब्लिडिंग होऊन ते बाहेर येतं त्या भागातनंही ब्लिडिंग होतं। अच्छा। आणि मग ते ब्लिडिंग बाहेर आलं वाव नसल्यामुळे ते तिथेच चिकटत जातं आणि ते वाढत जातं आणि त्याला एडेशन्स होत म्हणतात आणि मग त्याच्या सिस्ट किंवा मग फायब्रॉइड्स होतात। आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे सगळे डॉक्टर्स जे आहेत ते सिम्पटम्स ट्रीट करतात, तो आजार ट्रीट नाही करत, कारण या आजाराबद्दल जास्त बोललं जात नाही, कारण की मोस्ट ऑफ द टाइम इन मोस्ट ऑफ द केसेस इट इज इनफर्टिली ऑल्सो। सो कन्सिव्ह होईला, सो बऱ्याचदा बायका लाजतात किंवा घाबरतात किंवा यु नो कसं बोलू मी पिरियड पेन विषयी। तर मला म्हणजे बिकॉज इट इज वुमेन्स डे वीक, तर पिरियड पेन किंवा पिरियड हायजीन हे खूप महत्वाचं आहे। आपण काय करतो की बोलायला लाजतो, मग आपण गप्प बसतो आणि अंगावर काढतो। आणि जर तुम्हाला देव न करू पण एंडोमेट्रिओसिस असेल आणि तुम्ही त्याला ट्रीटमेंट नाही दिली तर खूप वाईट परिणाम होऊ शकतात। पण मला हे सांग की तू हे सगळं चालू असताना तू स्वतःला मेंटली कसं प्रिपेअर करत होतीस, कारण आता इथे जे ज्या महिला असतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात। काही जणांना फिजिकली त्रास असतात, काही जणांना मेंटली सुद्धा पीस नसतो किंवा त्यांना आपल्याला आजार आहे हे माहीतही नसतं। पण मग अशा वेळेला जेव्हा की त्या क्लमझिनेसमध्ये असतो आपण शोध घेत असतो, तर त्यावेळेला तुझा अनुभव सांग, म्हणजे कदाचित काही महिलांना त्याचा उपयोग होईल। तर मला जेव्हा कळलं की एंडोमेट्रिओसिस आहे, मला मुळातच माहीत नव्हतं काय आहे। तो फर्स्ट टाइम मी तो शब्द ऐकला एंडोमेट्रिओसिस, आणि डॉक्टरांकडे एकच पर्याय होता आर्टिफिशियली मेनोपॉज, म्हणजे इंजेक्शन्स देऊन तुमचे पिरियड्स बंद करतात, कारण ते ब्लिडिंग होत राहिलं तर ॲडिशन्स अजून वाढणार ना। मला जेव्हा एंडोमेट्रिओसिस डिटेक्ट झाला दॅट वॉज विथ स्टेज 4 फ्रोझन पेल्विक,
माझं पेल्विक पूर्ण फ्रीज झालं होतं, सगळे ऑर्गन्स फ्रीज झाले होते. सो मी 24 तास पेनमध्ये असायचे ॲक्च्युली. आणि लाईक गोळ्या तर माझे असे फ्रेंड्स झाले होते, म्हणजे आपण फ्रेंड्सला कसं आहे, हाय काय करते, ओके पोटात दुखते ही गोळी घे, पोटात दुखते ती गोळी घे, सो दॅट वॉज माय लाईफ. पण त्या आजाराची सिव्हिअरिटी काय आहे मला माहीत नाही. मी डॉक्टरांवर विश्वास ठेवत गेले आणि एका मागोमाग एक अशा माझ्या 7 सर्जरीज झाल्या आणि त्याच्यामध्ये बरेच प्रयोग झाले, खूप औषधं गोळ्या इंजेक्शन्स बरंच काय काय झालं. पण एक पॉईंट असा आला स्मिता, मला सांगायला आवडेल की आपण फक्त म्हणतो ना की ज्याला देव दिसला तो विश्वास ठेवतो, किंवा तुमच्या जेव्हा वेळ येते ना तेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतात. असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं 2015 सोळाला. मी इतक्या पेनमध्ये होते आणि माझी एंडोस्कोपी सुरू असताना माझ्या बॉडीमधनं मी बाहेर दिसायला लागले आणि तो अनुभव खूप भयंकर होता, कारण मला वाटलं मी वेडी झाली बिकॉज आय वॉज ऑन स्टेरॉइड्स. पण मग मी जेव्हा स्पिरिच्युअल गुरूंचा शोध घेतला आणि त्यांच्याशी जेव्हा मी डिस्कस केलं तेव्हा मला कळलं की माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली आहे. आणि असं त्याला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणतात किंवा NED जे नियर डेथ एक्सपिरियन्स, मी तशा लोकांनासुद्धा भेटले ज्यांना नियर डेथ एक्सपिरियन्स आलेत किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आलेत. मग अशा लोकांना मी जेव्हा भेटले तेव्हा कळलं की जे होत होतं ती माझी स्पिरिच्युअल जर्नीची सुरुवात होती. पण म्हणजे काय नियर डेथ जे म्हणतेस तू, नियर डेथ एक्सपिरियन्समध्ये कसं असतं की तुम्ही शारीरिक डेथ झालेले असतात, तुमचा आत्मा बॉडीच्या बाहेर जातो आणि तो परत तुमच्या बॉडीमध्ये येतो की तुमच्याकडनं एक वेगळं कार्य करून घेण्यासाठी. अरे बाप. सो लकीली मी तशा गुरूंना भेटले सुद्धा, त्यांच्याकडनं साऊंड हिलिंग सुद्धा घेतलं. त्याच्यानंतर डाईंग टू बी मी नावाचं एक पुस्तक आहे, मला इथे ज्या बायकांना इंटरेस्ट असेल त्यांनी डेफिनेटली पुस्तक वाचा. मिसेस मोरजानी, अनिता मोरजानी म्हणून आहे. सो शी हॅड दिस नियर डेथ एक्सपिरियन्स, तिला ट्युमर्स होते, कॅन्सर, शी वॉज डिटेक्टेड विथ कॅन्सर, शी वॉज डिक्लेअर्ड डेथ अँड देन तिचा आत्मा परत तिच्या बॉडीमध्ये आला आणि नाव शी इज अ स्पिरिच्युअल अँड मोटिवेशनल स्पीकर ऑल ओव्हर द वर्ल्ड. ती सगळीकडे जाऊन भाषण देते. तर हे पुस्तक तेव्हा माझ्या वाचनात आलं. त्याच्यानंतर माय होल लाईफ चेंज, कारण की मला ना दर शुक्रवारी सोनोग्राफी, MRI आणि ह्याचीच सवय झाली होती. एकीकडे शूटिंग सुरू होतं पण वजन पण वाढत होतं, पण ते किती लोकांची तोंडं बंद करणार आपण, हे सगळं सुरू होतं ग स्मिता. आणि एक दिवस असंच खूप डिप्रेसिंग वाटलं आणि वाटलं की काय जगून करते मी. सो मला ना एक पुस्तक हाती आलं, यू कॅन हील युअर लाईफ, लुई हेचं. हां हां हां. आणि मी वाचलं नाहीये पण मी आय शुड रीड. ओके. ते पुस्तक वाचल्यावरती मला असं वाटलं त्या बाईने जर फक्त विचारांनी, पॉझिटिव्ह माइंडसेटनी आणि ॲफर्मेशन्सने तिचा कॅन्सर घालवला. ओके. 32व्या का 34व्या वर्षी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि शी डाईड लास्ट टू लास्ट डे 94 इयर्स जेव्हा ती गेली. बापरे. तिचं ऑपरेशन नाही, किमोथेरपी नाही, फक्त विचारसरणी बदलून. कारण एक लक्षात घे, एनर्जी किंवा कुठल्याही प्रकारची एनर्जी आहे ती तुम्ही डिस्ट्रॉय नाही करू शकत, तुम्ही ती क्रिएट नाही करू शकत, तुम्ही ती ट्रान्सफॉर्म करू शकता. ओके. तुमच्या विचारांमध्ये जर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल जर घडवलात तर डेफिनेटली कुठलीही गोष्ट नाही आहे जी अशक्य आहे, कारण स्वामी भक्त असल्यामुळे अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि त्याची प्रचिती मला एक्झॅक्टली हिलिंग काय असतं, त्यानंतर काय काय करायचं आणि सेल्फ लव का गरजेचं आहे, आता हे सगळं आम्हाला छान सविस्तर सांग. आयुष्यभर आपण ऐकतो पण आपल्याला हे कोणीच सांगत नाही की स्वतःचं पण ऐक एकदा तरी. दॅट्स सो ट्रू. कधीच नाही. खरं. प्रत्येक वेळेला आपण नेहमी पाहिलं की आपली आई सुद्धा 2 पोळ्या असतील तर ती नवऱ्या बाबांना आणि मुलांना स्वतः, ठीक आहे हे सॅक्रिफाईस नाही आहे. तुम्ही स्वतःचे हाल करून दुसऱ्यांना देऊ नका, स्वतःला ती प्रेम करा. 2 पोळ्या आहेत ना आणि चौघे जण आहेत ना, खाना अर्धी अर्धी वाटून. करेक्ट. तुम्ही तुमच्या पण आत्म्याला सुखी ठेवा ऑफकोर्स, आणि मग इतरांच्या. ऑफकोर्स. मी कायम हे म्हणते पण वनश्री, की जर का कबीरला मला खुश ठेवायचं असेल तर आधी मी खुश राहणं गरजेचं आहे, तर मी त्याला खरा आनंद देईन. नाहीतर मला काही वर्षांना त्याला हे नाही ऐकवायचं की तुला माहितीये का तुला खुश ठेवण्यासाठी मी किती सॅक्रिफायसेस केले, हे किती वाईट आहे आणि किती चुकीचं आहे असं मला खूपदा असं वाटतं. त्यामुळे मी हा प्रयत्न करत असते की मी कशी खुश राहीन, मी कशात समाधानी राहीन, म्हणजे मला खोटं वागायची गरज नाही कबीर समोर. आणि तेच होतं ना स्मिता की आपल्याला कोणी सांगत नाही स्वतःचं एक, त्यामुळे आपण ना आपल्याला नेहमी मागे म्हणजे कमी लेखतो किंवा एक स्टेप मागे ठेवतो. आणि माझ्या बाबतीतही होतं की माझ्या घरी पण सगळे शिकलेले आणि मी नाही, मी BA केलं यार, मी फक्त BA आणि MA पार्ट 1 सोशोलॉजीमध्ये केलेलं आहे, पण माझ्याकडे सगळे MBA इंजिनियर. सो त्यामुळे ना नेहमी कुठेतरी एक न्यूनगंड झाला की शी यार, आय एम नॉट गुड इन दिस, आय एम नॉट गुड इन दॅट. माझं काय आणि एक असतं ना की मुलींना काय शिकून करायचं आहे, लग्न आहे, यु नो, अजूनही ते आहे. त्यामुळे ना आपण ना खूप स्वतःला कमी लेखतो किंवा
आपण स्वतःचं म्हणणं ऐकत नाही, आपण नेहमी दुसऱ्यांच्या हिशोबाने पीपल प्लीजिंग म्हणतो ना, दुसऱ्यांच्या हिशोबाने आपण वागण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आपलं स्वत्व किंवा स्वतःची आयडेंटिटी, आनंद, आवडीनिवडी आपण त्या मारून टाकतो. पण जेव्हा एंडोमेट्रिसिस माझ्या लाईफमध्ये आला तेव्हा मी पुस्तकं वाचायला लागले, कारण मला असं वाटतं की यू शूड ऑलवेज इन्व्हेस्ट, डोंट वेस्ट, इन्व्हेस्ट. तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करता ना तुम्हाला काहीतरी, तेव्हा मी 3-3 महिने बेडरेस्टवर असायचे ना, तर मला असं वाटायचं की मी काय करू, स्टार्टेड रिडिंग, पुस्तकं वाचायला लागले. आज जे काही मी बोलते आहे ते सगळं ते वाचन, म्हणजे बाबा नेहमी म्हणायचे की कुठल्याही वेळात कुठलीही गोष्ट शिकलेली फुकट जात नाही, कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती तुम्हाला ती कामी येतेच. त्यामुळे मला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की तुम्ही शिकत राहा, कारण तुम्ही शिकताना तितकं घडता तुम्ही. आपण स्वतःला एक सिम्पल उदाहरण देते, जेव्हा क्रिकेटची मॅच बघायला जातो तेव्हा आपण एक ऑडियन्स म्हणून जातो आणि तिथे क्रिकेटर किंवा प्लेअर खेळत असतो, तो पार्टिसिपंट असतो. आपल्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात, सिच्युएशन्स येतात, ते त्याला आपण ना आपण पार्टिसिपेट करतो, आपण ॲब्झॉर्ब, आपण ऑब्झर्व नाही करत. पण जेव्हा आपण ऑब्झर्व करायला लागतो तेव्हा कळतं की अरे हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे. सो जेव्हा हिलिंगचा खरा अर्थ काय, की जेव्हा तुम्ही अवेअरनेसमध्ये येता की ओ इथे माझं काहीतरी चुकतं आहे किंवा ही सिच्युएशन माझ्यासाठी फेवरेबल नाही आहे, सो आता मला ही बदलायची आहे, तर बदलण्यासाठी माझ्याकडे काय काय पर्याय आहेत. मग जसं चक्रा हिलिंग आहे, चक्रा हिलिंग एक प्रकार आहे की जिथे जसं झाड पाहिलं असतं, झाडाची मुळं जर मजबूत असतील तर एक झाड चांगलं तयार होतं. तसंच आपले चक्र आहेत, बीज चक्रा, की ते जर स्ट्रॉंग असतील तर आपल्याला येणारे अनुभव आणि परिस्थिती तशी असते, आपले चक्रास जसे असतात तसे आपल्याला लोक किंवा सिच्युएशन भेटत जातात. मग आपण ठरवतो अवेअरनेसमधनं, आपण येतो की मी आता हे डिसिजन घेते की मला ही सिच्युएशन बदलायची आहे, मग मला कुठल्या मोडॅलिटीज कामी येतील. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, चक्रा हिलिंग आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन आहे, टॅरो रिडिंग आहे, स्विचवर असे खूप सारे प्रकार आहेत. शेवटी काय, सायकलचं चाक म्हणलं तर गोल आहे, तारा खूप आहेत, सेंटर एक आहे अध्यात्म. तुम्ही कुठलीही मोडॅलिटी चूज करा, तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे जर तुम्ही ठरवलंच आहे की तुम्हाला बदलायचं आहे. तुमचा जो दृष्टिकोन आहे सिच्युएशनकडे आणि स्वतःकडे बघण्याचा, दॅट इज हिलिंग. जेव्हा तुम्ही ती जबाबदारी घेता की मला आता हे बदलायचं आहे, आणि त्या बदलायच्या डिसिजननंतर जेव्हा तुम्ही तो मार्ग निवडता आणि त्या मार्गामध्ये जशा तुमचा इगो, तुमचं पास्ट बॅगेज हे जेव्हा एक एक शेड होऊन तुम्ही एका क्लीन माइंडसेटने नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागता विदाउट एनी जजमेंट्स, तेव्हा तुमचं हिलिंग सुरू होतं. ओके, पण मग हे असे हिलिंग्स तू इतरांना देत असते, म्हणजे त्या एनर्जीज थोडक्या तू त्यांना देत असते, आणि हे सेल्फ लव्हसाठी उपयोगी ठरतं हिलिंग. सेल्फ म्हणजे खूप जणे अशा आहेत की त्यांना सगळं कळतं, सगळं माहिती असतं की मला छान दिसायचंय, मला कॉन्फिडेंट व्हायचंय. मला कितीतरी कमेंट बॉक्समध्ये ना असं येतात की ताई कॉन्फिडेंट आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे व्हिडिओ बनवा, किंवा मग आम्हाला मोटिवेशन मिळत नाही. मला आत्ता मूल झालंय आणि तरी म्हणजे आता तो 1.5 वर्षाचा झालाय, पण आता मला परत काम सुरू करायचंय, तर ते काम सुरू करताना ती कॉन्फिडन्स नाही आहे, ती तगमग आहे की मी केलं पाहिजे का नाही केलं, म्हणजे फर्मनेस नाही आहे थोडक्यात. बरोबर. तर ह्या सगळ्यावर मला असं वाटतं इंट्रोस्पेक्ट आपण करणं फार गरजेचं आहे प्रत्येक सिच्युएशनला. आणि आपण इंट्रोस्पेक्ट करत असताना सेल्फ लव्ह असणं खूप गरजेचं आहे. तर हे सेल्फ लव्ह कसं करायचं याबद्दल काहीतरी टिप्स दे. सेल्फ लव्ह जसं तू म्हणालीस, जर्नलिंग खूप महत्वाचं आहे. की तुम्ही जेव्हा लिहिता ना, तुम्ही जर बघितलं तर वेदास किंवा स्क्रिप्ट आपले लिहिलेले आहेत का, कारण तुम्ही ते ती 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 युनिव्हर्समध्ये एनर्जी जाते फर्स्ट ऑफ ऑल. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा सगळे सेन्सेस त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट होतात, आणि जेव्हा तुम्ही लिहायला लागता तेव्हा तुम्ही ते वाचता. माझ्याकडे एक एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये मी लिहायला देते तुम्हाला, आणि मग तुम्हाला मी वाचायला सांगते, आणि मग तुम्हाला कळतं अरे यार मी असं करते सगळं, हे आहे. आणि देन आस्क युअर सेल्फ की हेच कंटिन्यू करायचं आहे का पुन्हा, का नवीन चेंज हवा. इफ यू वॉन्ट टू सी द चेंज यू हॅव टू बी द चेंज फर्स्ट. जर तुम्हाला बदल हवा असेल तर तो बदल आधी तुमच्यात करावा लागतो. त्याच्यासाठी जसं मी सांगलं, मिरर एक्सरसाइज आहे की आरशासमोर रोज उभं राहून तुमच्या मनात जे जे पॉझिटिव्ह तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे ना, तर आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं की वनशी तुझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे आणि इतका कॉन्फिडन्स आहे की लोक तुला खूप लांब लांबला बोलवत आहेत, तू तुझे हिलिंग्सवरती लेक्चर्स होत आहेत, सेमिनार होत आहेत, आणि तू खूप छान एक्सरसाइज करतेस, तू बारीक होतेस, तुला लोक खूप अप्रिशिएट करतात. हे स्वतःच सांगायचं. वाय? जेव्हा तुम्ही हे आरशासमोर बोलता, आरसा काय करतो, तुम्हाला रिफ्लेक्शन दाखवतो आणि इट गिव्ज यू द सेम रिफ्लेक्शन. सो व्हॉट यू थ्रो यू गेट. जगाचा नियम आहे तो, एनर्जी. डोंगरावरती गेल्यावरती मी वनश्री हाका मारल्यास मी तर येणार नाही आहे,
वनश्रीच येणार आहे. सो तुम्ही जर बोललात की कॉन्फिडन्स नाही आहे तर कॉन्फिडन्स कधीच येणार नाही, पण तुम्ही जेव्हा म्हणता की कॉन्फिडन्स आहे तर तो कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल. व्हॉट यू थ्रो यू गेट, तुम्ही जे बाहेर फेकणार तेच तुम्हाला येणार. म्हणूनच महिला सक्षमीकरणासाठी मला असं वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला वनश्री तुझ्या गप्पा मारायच्या होत्या की सगळ्यात आधी आपण सगळे तीर मारू, पण आधी एक बेसिक गोष्ट करूया, ते म्हणजे स्वतःवर प्रेम करूया. खूप गरजेचं आहे स्वतःवर प्रेम करणं. रुटीन मला इथे सांगायला आवडेल सगळ्या फ्रेंड्ससाठी की रोज सकाळी उठल्यावरती आधी 10 अफर्मेशन्स आणि ग्रॅटिट्यूड. म्हणजे मी सकाळी उठल्यावर माझ्या उशी चादरीपासून ते पडद्यांपर्यंत सगळ्यांना थँक्यू म्हणते की आज मला झोपायला उशी आहे, चादर आहे, गादी आहे, किती लोकांकडे ते नाही आहे. आय एम सो थँकफुल. म्हणजे मी सतत ग्रॅटिट्यूडमध्ये असते. म्हणजे लिटरली कधी कधी काही काही सेशन झाल्यानंतर मी स्वतःच स्वामींना थँक्यू 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 करत असते की आज मला भलेही माझ्या एवढ्या सर्जरी झाल्या पण मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊ शकले, लोकांना ते पैसे नसतात. आज मी सकाळी उठल्यावरती उशी चादर भिंती बाथरूम पाणी शावर सगळ्यांना थँक्यू म्हणते. तो आजपासून ही सवय तुम्ही पण करा की छोट्या छोट्या गोष्टींना थँक्यू. जितकं तुम्ही थँक्यू म्हणाल, ग्रॅटिट्यूड द्याल, तितकंच इन रिटर्न पण तुम्हाला ग्रॅटिट्यूड आणि प्रेम येईल. त्याच्यानंतर मग 2 ग्लास पाणी गरम पिते, कारण की दॅट इज व्हेरी गुड की जे टॉक्सिन्स असतात ते निघून जायला मदत होते. त्याच्यानंतर मात्र माझं एक थोडंसं रिडिंग, एक 2 पानं, कुठली 2 पानं, म्हणजे कुठलंही पुस्तक तुम्ही घ्या, 2 पेजेस वाचा आणि 1 पान काहीतरी पॉझिटिव्ह लिहा किंवा पॉझिटिव्ह ऐका, अफर्मेशन्स. त्याच्यानंतर मग तुम्हाला वॉकला जायचं आहे, जिमला जायचं आहे, काही करा, आंघोळ करून मग देवाची पूजा करून मग तुमचं दिवसभराचं जे शेड्यूल असेल ते. पण जितकं तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये, आणि मी स्विच नंबर्स करते, स्विच वर्ड्स करते, मग ते माझं सुरू असतं. रात्री झोपायच्या आधी मी मेडिटेशन करते. पण व्हॉट इज स्विच वर्ड्स? म्हणजे स्विच वर्ड्स म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स असतात. अगेन दे आर फ्रिक्वेन्सी वर्ड्स किंवा नंबर्स की ते सतत तुम्ही जेव्हा चॅन्ट करता तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिवायरिंग व्हायला लागतं. फॉर एक्झाम्पल 1996211147 इज अ मनी मॅग्नेट नंबर. ओके इट्स 1996211147 इज अ मनी मॅग्नेट नंबर. तो ग्रीन पेनाने तुमच्या डाव्या हातावर किंवा डाव्या मांडीवर लिहा आणि तो नंबर चॅन्ट करा. तुमचं काम सुरू ठेवा. असं नाही की हा नंबर लिहिला आणि तू झोपलीस आणि पैसे राहणार. नो, यू हॅव टू वर्क. हो, म्हणजे बऱ्याच असं होतं ना की आपण मेहनत सगळी घेत असतो पण कळत नाही की अडतंय कुठे. येस, कारण की आपली फिअर. ओके, आपल्याच सबकॉन्शियस, म्हणजे आपल्याला कळत नाही. सो हा नंबर मी म्हणजे सगळे क्लायंट्स काय मी स्वतः सगळेच जण आम्ही यूज करतो, चॅन्ट करतो. 108 वेळा सकाळी, 108 वेळा दुपारी, 108 वेळा रात्री. खरं? येस, अँड इट वर्क्स मॅजिकली. मी करणार आता मॅजिकली. मनी विल स्टार्ट कमिंग टू यू लाईक एनिथिंग. आणि असे जवळजवळ 5,500-6,000 स्विचवर्ड्स आणि नंबर्स आहेत प्रत्येक आजारासाठी. फिजिकल, मेंटल, इमोशनल, फायनान्शियल. वी ह्युमन्स आर मेड अप ऑफ दिस 5 aspects, मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल अँड स्पिरिच्युअल. त्या सगळ्यांसाठी ते स्विचवर्ड्स आहेत. तर दिवसभर मी ते चॅन्ट करते. एक रुटीन ठेवा म्हणजे, आणि जेव्हा किंवा लो वाटेल ना तेव्हा तुम्ही लिहा की का लो वाटतंय. आणि उदाहरण द्यायचं झालं, समजा तुला पावभाजी आवडते जी आज मी तुझ्याकडे खाल्ली आहे, मी 24 तास खाऊ शकेन का? नाही. कधीतरीच. मग आपण एखादी आवडणारी वस्तू किंवा आवडणारी गोष्ट जर 24 तास दिली, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ती खाऊ शकत नाही, मग न आवडणाऱ्या गोष्टींचा किती विचार करतो आपण? खरंय, अगदी खरंय. काही गरज नाही ना. फक्त आपलं माइंड आपल्याला बोलत नाही, तोंड म्हणतं थांब बाबा किंवा आपल्याकडे हात आहे, हे नाही ना बोलू शकत. पण म्हणून आपण किती ओव्हरलोड करतो. अगदी बरोबर. आवडणाऱ्या गोष्टींचा आपल्याला कंटाळा येतो, न आवडणाऱ्या गोष्टी आपण किती कुरवाळत बसतो. आणि कारण बोलतो आपण ते. म्हणजे एखादी गोष्ट खूप ती आहे, आवडत नाहीये, तर ती आपल्याला खूपदा बोलाविषयी वाटते, शेअर कराविषयी वाटते, मन मोकळं करावं असं वाटतं. म्हणून आपण बोलतो. बोलत राहून ना तुम्ही ते अट्रॅक्ट करता. बरोबर. पण हे जर पॉझिटिव्ह, जेव्हा मला छान फील होत आहे, मला खूप छान वाटत आहे, मला एखाद्या व्यक्तीला भेटून, मला तुला भेटून खूप छान वाटलं, आज मला खूप शिकायला मिळालं, तर मला असं वाटतं हे आपण खूप जास्त बोललं पाहिजे. हे मल्टिप्लाय झालं पाहिजे की मला इतकं छान फील झालं, मी इतकं छान शिकले, मला इतकं छान वाटतं आहे. आणि या छान छान फिलिंगनी मला असं वाटतं आपण ना प्रॅक्टिस करायला हवी या गोष्टींची. येस, आणि ती सवय लावायला हवी. की जसं आपण, अरे यार मला हे दुखतंय, आज काही वातावरण बरंच नाही आहे का, आज काही नेगेटिव्ह बोलतो. ऑब्झर्व्ह करा. तुम्ही ऑब्झर्व्ह करा की आपण दिवसभरामध्ये किती नेगेटिव्ह बोलतो. पण त्यापेक्षा मग आपण पॉझिटिव्ह गोष्टींचा जास्त विचार केला पाहिजे आणि पॉझिटिव्ह गोष्टी जास्त नोटीस केल्या पाहिजे. सोल्युशन बद्दल जास्त बोला, प्रॉब्लेम बद्दल कमी बोला. करेक्ट करेक्ट. सो आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला काय काय गोष्टी कळल्या,
की मिरर एक्सरसाइज जर का तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचं आहे तर त्यांनी तुमचं आयुष्य बदलणार आहे. सेल्फ हिलिंग करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सेल्फ हिलिंगसाठी होपुनुपुनु नावाची टेक्निक आहे. अगेन तुम्ही तुम्हाला व्हिडिओज तर मिळतीलच आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला हात जोडून आय एम सॉरी प्लीज फॉरगिव मी थँक यू अँड आय लव्ह यू हे स्वतःला म्हणता की आत्तापर्यंत अजाणतेपणाने माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मी त्याची जबाबदारी घेते, त्याच्यानंतर मी स्वतःला माफही करते, माझं स्वतः प्रेमही आहे आणि आत्तापर्यंत जे आयुष्य मी जगत आले त्याच्यासाठी मी जबाबदार आहे, त्याच्यासाठी थँक्यू. सो हे चारही खूप पॉवरफुल वर्ड्स आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की काहीच गोष्टी घडत नाही आहेत लाईफमध्ये किंवा स्टकअप झालेलो आहोत तर ह्या चार गोष्टी त्या सिच्युएशनला डोळ्यासमोर आणा आणि हे ब्लॉकेज रिमूव्हल उत्तमरित्या करतं. फक्त डोळे बंद करून 108 वेळा म्हणायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू, आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू. दिस इज अ ब्युटिफुल ब्युटिफुल हिलिंग मोडॅलिटी. ग्रेट. आणि ह्या संदर्भातल्या जर तुम्हाला डिटेलमध्ये गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा शिकायच्या असतील किंवा हिलिंग करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मनश्रीचा नंबर तर देणारच आहे पण मनश्रीचंसुद्धा यूट्यूब चॅनल तिने आत्ता सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावर ती डिटेलमध्ये त्या कॉन्सेप्ट समजून सांगते. अर्थातच आजच्या या व्हिडिओमध्ये असं डिटेलमध्ये सांगू शकणार नाही पण महिला दिनानिमित्त मला खूप असं वाटत होतं की तू अशा काही टेक्निक सांगाव्या जसं की मिरर एक्सरसाइज आहे, अफर्मेशन्स आहे, जर्नल रायटिंग आहे जे तुम्हाला खूप कॉन्फिडेंट बनवायला किंवा तुम्हाला स्वतःला हेल्प करायला मदत करेल. आणि माझा जो चॅनल मी काढलाय त्याचा उद्देश हाच आहे की स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म खूप सिम्पल पद्धतीने, कारण लोक घाबरतात अध्यात्म म्हटल्यावर त्यांना वाटतं की रुद्राक्षाची माळ घालून जपतप करणार, असं नाही आहे. अध्यात्म खूप सोपं आहे आणि त्या सोप्या पद्धतीनेच मी माझे छोटे छोटे व्हिडिओज केलेत 5-5, 7-7 मिनिटाचे जेणेकरून सगळ्या बायकांना आणि पुरुषांना सुद्धा कळेल की अध्यात्म, कारण आपण मेंटल, इमोशनल, फिजिकल, फिनान्शियल आणि स्पिरिच्युअल ॲस्पेक्टने बनलेलो आहोत पण स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट आपण आफ्टर 60 ठेवून देतो, 60 आपण ठेवून देतो कारण की आपण पैसे आणि मुलं बाळ संसार ह्याच्यामध्ये अडकलेलो असतो. पण अध्यात्म तितकंच महत्त्वाचं आहे. गिटारची स्ट्रिंग तू जर घेतलीस त्यातली एक स्ट्रिंग जर गेली तर म्युझिक येईल का गं? सो ते 5-4 जे आहेत हे सेगमेंट्स हे बॅलन्स्ड असणं खूप गरजेचं आहे. आणि यूट्यूब चॅनल काढण्याचा उद्देश हाच आहे की चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी जे काही नॉलेज 5-10% जे घेतलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यावरती व्हिडिओज केलेले आहेत, व्हॉट इज हिलिंग किंवा मनी मॅग्नेट नंबर, स्विचवर्ड, हे सगळे मी त्याच्यावर केलेले आहेत व्हिडिओ. सो त्याच्यावर डिटेल माहिती. येस येस. माझ्या चॅनलचं नाव आहे वनश्री पांडे हील युअर सोल आणि त्याच्यावर तुम्हाला सगळीच माहिती मिळेल की कसं काय आहे. आणि मला पण खूप चांगलं वाटलं की तू असं एक प्लॅन केलंस की आपण एक छान एक गप्पा टप्पा करता करता, कारण जेव्हा आपण बोलतो ना गं, मी आय ऑलवेज से एव्हरीवन की डोंट सप्रेस एक्सप्रेस, कारण शिकतो का आपण. आज मला नाही माहिती किती मुलींना ह्यातनं काय मिळणार आहे किंवा तुमच्या कमेंट्समधनं कदाचित आपण काहीतरी शिकत असू. इट्स ऑलवेज गिव्ह अँड टेक आणि जितकं तुम्ही देता ना तितकं तुम्हाला येतं सुद्धा. सो प्लीज कीप लव्हिंग युअरसेल्फ, म्हणजे आधी स्वतः आणि मग नंतर हा सेल्फिशपणा नाही झाला. तुम्ही स्वतः फिट असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीची तेवढीच फिट होऊन काळजी घेऊ शकाल. तुम्ही आजारी पडलात तर फॅमिलीमध्ये जेवण कोण बनवणार आहे? सो तुम्ही फिट राहणं खूप गरजेचं आहे. दॅट डझंट मीन युअर सेल्फिश. करेक्ट. महिला दिनानिमित्त मला खरं तर कळत नव्हतं की मी काय प्लॅन करू, काय विशेष करू, कारण छोट्या छोट्या टिप्स जेव्हा मी कायम व्हिडिओ बनवताना एक डोक्यात ठेवते की 100 लोकांना कदाचित नाही तो अपील होणार पण 5 असे नेमके असेल की त्यांचं आयुष्य बदलू शकतं. सो आपण हा थॉट ठेवून आज गप्पा टप्पा केलेले आहेत आणि मला गॅरंटी आहे की ज्यांना कोणाला या विषयाची गरज होती, खरंच हे ऐकण्याची गरज होती, त्यांच्यापर्यंत आपले विचार पोचलेले असतील. तू इतक्या छान पद्धतीनं समजावून सांगितले आणि मला एक सांगायला आवडेल जे मी करते. मी दरवर्षी मला गिफ्ट घेते. हा व्हॅलेंटाईन्स डे, वुमेन्स डे आणि माझा बर्थडे मी स्वतःला गिफ्ट करते. मी आणि माझी आई दरवर्षी आम्ही एक डेस्टिनेशन निवडतो आणि आम्ही दोघीच जातो फिरायला, बिकॉज दॅट इज माय मी टाईम. तो तुम्ही मी टाईमसुद्धा काढा, खूप महत्त्वाचं आहे. 15 का होईना, वॉकला जा पण एकट्यामध्ये राहा, चिंतन करा स्वतःला की मी कसं इम्प्रूव्ह करू, आज मी इतकं केलेलं आहे, मी अजून काय छान करू शकते, माझ्या प्रोफेशनमध्ये, पर्सनल लाईफमध्ये मी कसं अजून बेटर करू शकते. कोणाला इम्प्रेस करायला नाही,
स्वतःच्या ग्रोथसाठी. कारण ती स्वतःची ग्रोथ म्हणजे आत्म्याची ग्रोथ आहे, आणि आत्मा जेव्हा जाणार आहे तेव्हा तो पूर्ण यु नो सॅटिस्फाईड होऊन आणि खूप छान संस्कार त्याच्यावरती. नवीन नवीन गोष्टी शिका, थांबू नका. वाहतं पाणी कसं असतं, जिथे जातो तिथे जीवनाची निर्मिती करतो. मग थांबू नका, पाणी हे झालं ना, स्ट्रक झालं ना की त्याच्यामध्ये किडे आणि सगळं यायला लागतं. तसे विचार तुमचे थांबवू नका, शिकत राहा, लर्न करत राहा, स्वतःवर प्रेम करा, गिफ्ट देत राहा स्वतःला, स्वतःसाठी जगा. तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम कराल ना, आय एम टेलिंग यू स्मिता, पीपल विल स्टार्ट लव्हिंग यू. एक्झॅक्टली. आणि तेच मला तेच वाटतं की सेल्फ काय म्हणूया, स्वतःला वेळ देणं किंवा तो मी टाईम असणं त्यांनी आपली प्रोडक्टिव्हिटी वाढत असते. त्यामुळे कुठलं विदाऊट गिल्ट हे सगळं करता आलं पाहिजे. म्हणजे हा टास्क आहे आपण करतो, पण त्यानंतर प्रत्येक आईला, प्रत्येक बायकोला आणि सुनेला एक जो गिल्ट येतो की अरे बापरे, हा तर घरातल्यांसाठी वेळ होता आणि तो मी माझ्यासाठी घेतलेला आहे. तर विदाऊट गिल्ट हे करायला शिका. आज जर तुम्हाला दिसत असेल की मी खूप वेगळ्याच अटायरमध्ये आहे, गळ्यामध्ये अफगाण काय घातलेलं आहे किंवा ही साडी फ्युजन, ही जी साडी आहे ही वनश्रीच्या नयापन क्रिएशन्सची हे आहे, क्रिएशन म्हणूया आपण. आणि ही पण साडी तिचीच आहे आणि ती अमेझिंग साड्या बनवत असते. आणि मी माझा जो चला हवा येऊ द्याचा एपिसोड होता त्याच्यासाठी सुद्धा तू मला साडी दिलीस आणि ती पण खूप अमेझिंग होती. तिथे खूप कौतुक झालं माझं. सो थँक्यू सो मच. सो चॅलेंजेसला घाबरू नका, फेस करा, आणि त्यातनं काय नवीन क्रिएट होत नाही तुम्हालाही कळणार नाही, पण प्रयत्न करत राहा. क्या बात आहे वनश्री, तू खूप बोलली. नो नो, तू केवढी एनर्जी मिळाली आहे मला, स्वतःला इतकं पॉवरफुल वाटतंय. खूप बोलले पण खूप अगं हे गरजेचं आहे. इट्स लाईक मुंबई पुणे एक्सप्रेस, एकदा गाडी चालू झाली 100 की मग मी थांबत नाही. खूप एनर्जी देणारं आहे आणि मला खात्री आहे हे कित्येक महिलांना आवडणार आहे. तू आता खूप छान बोलली आहेस, खूप छान सांगितलं आहे, आम्हाला खूप पॉझिटिव्हिटी दिलेली आहेस, जी एनर्जी दिली आहेस तू, त्या एनर्जीनं खूप जणी नवीन नवीन संकल्प करतील आणि त्या संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असेल. आणि ही जर सुरुवात इथून होणार असेल तर मी खूप आनंदी असेल की मी काहीतरी बरं काम करू शकते आहे. कारण नशीब आणि कर्म हे प्रत्येक जण घेऊन येतं. देवाने आपल्याला एक सुंदर गोष्ट दिली आहे, दॅट इज फ्री विल आणि चॉईस, डिसिजन मेकिंग. परिस्थितीवरती रडत बसणं आणि माझं नशीबच फुटकं आहे हे करणं हाही तुमचा चॉईस आहे. आणि ठीक आहे, हे झालं आहे ना, मी अजून कुठचा मार्ग स्वीकारू शकते, मी अजून काय करू शकते, चल मी हे करते, हा पण माझा चॉईस आहे. तुम्ही मार्ग कुठचा निवडता, नशीब, सिच्युएशन, सासू सासरे, आई बाबा, बॉस, ऑफिस, कॉलेज, शाळा, नो, दे आर नॉट रिस्पॉन्सिबल, यू आर रिस्पॉन्सिबल बिकॉज यू मेक दोज डिसिजन्स. क्या बात आहे. आणि तो डिसिजन चांगलाच घ्यावा असं मला प्रत्येकीला सांगायचं आहे. खचून जाऊ नका परिस्थितीला, जी परिस्थिती येईल ना, चांगला असल्यावरतीच का आनंदी राहायचं, वाईटामध्ये पण राहा ना आनंदी यार, काय फरक पडतो. ठीक आहे, ये भी चॅलेंज आहे, ये भी जायगा देन, तो जस्ट बी हॅपी इन एनी सिच्युएशन, डोंट बी कंडिशनल, लव्ह द लाईफ, जे येत आहे ते आनंदाने स्वीकारा. बाहेर कसं पडायचं मार्ग निघत जाईल जर तुम्ही डिसिजन घेतला, जर तुम्हाला मनातनं वाटलं तर. इफ नॉट यू, नो वन विल. जर तुम्ही नाही केलं स्वतःसाठी तर कोणीही करणार. अगदी बरोबर, खूप छान संदेश दिलायस तू, खूप मस्त महिलांसाठी तू खूप एनर्जी दिलीस या चॅनल थ्रू. खूप जणींपर्यंत ह्या गोष्टी पोचतील अशी मी आशा करते. आणि वनश्री थँक्यू सो मच. म्हणजे खूप मनापासून थँक्यू तू या चॅनलवर आली. खरं तर मी असं माझ्या चॅनलवर मी टिप्स वगैरे देत असते असं काही कधी घडत नाही, पण महिला दिनानिमित्त मला असं वाटत होतं विशेष काहीतरी घडावं आणि ते तुझ्यामुळे साध्य झालं. ती आयडिया तुझ्यामध्ये आली त्यामुळे मला येऊ शकले. आणि सगळ्या सबस्क्रायबरना सांगते की खूप छान प्रयत्न करतेस तू. आणि मी पण हल्लीच चॅनल बघितलं आणि मला खूप आवडलं, खूप सोप्या पद्धतीने, सिम्पल पद्धतीने, कारण ती सिम्प्लिसिटी हल्ली ना हरवत चालली आहे. तर ती तो ऑनेस्ट प्रयत्न ज्या पद्धतीने तू समजून सांगते, तर अजून तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा की तुझे 1,00,000 सबस्क्रायबर व्हावेत. आणि नेक्स्ट टाइम मी जेव्हा घरी येईन तेव्हा मला सिल्वर बटन, मग प्लॅटिनम बटन असे दिसले पाहिजेत. तर त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. आणि असे छान छान व्हिडिओज, आणि असे छान छान व्हिडिओज तू तुझ्या सबस्क्रायबरना, अजून वेगवेगळ्या महिला असतील त्यांचा यु नो शोध तू घेतच असतेस, पण अशा पद्धतीने सबस्क्रायबरना सुद्धा मी सांगेन की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हिचा चॅनल तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि माझा चॅनल सुद्धा. सो थँक्यू, थँक्यू वनश्री. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गेस्ट बरोबर.
थँक्यू, लव यू ऑल, टेक केअर, बाय.